हेलो फ्रेंड्स, वेलकम टू समर क्लासेस। एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2 आणि त्यातला एग्जांपल नंबर 15 काय क्वेश्चन येतो, डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि दिले आपल्याला वाय इज इक्वल टू लॉग ऑफ सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर। पहिली स्टेप याला काय करू, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, इथे लिहिलं फक्त ओनली डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ। या स्टेपमध्ये फक्त आपण ते डिफरन्शिएट करतो, हे काय केलं, मेन्शन केलं। नेक्स्ट स्टेपमध्ये ते डिफरन्शिएशन करताना कोणते कोणते फॉर्म्युले यूज केले, पहिला फॉर्म्युला यूज केला तो डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x। फक्त इथे एक्सच्या जागेवर आलाय सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर, म्हणून या स्टेपमध्ये ते होणार आहे 1/sec ई रेज टू एक्स स्क्वेअर। आता हे परत फंक्शन आहे, सेक हे काय आहे, फंक्शन आहे, परत त्याचं काय करणार, डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ सेक ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर। नेक्स्ट स्टेपमध्ये फॉर्म्युला यूज करणं, आपण डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स। इथे बघतो या स्टेपमध्ये 1/sec ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर ॲज इट इज इंटू, हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह, सेक ऑफ फंक्शन इंटू टॅन ऑफ फंक्शन इंटू, यामध्ये परत ई रेज टू एक्स स्क्वेअर याला काय करावं लागणार आहे, डिफरन्शिएट। आता हे डिफरन्शिएशन करताना तिसरा फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स इज इक्वल टू सेम ई रेज टू एक्स, तो इथे यूज करणार। नेक्स्ट स्टेप ही स्टेप असेल। हां, पुढे हा जो सेक ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर आणि हा सेक ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर एकमेकांना काय झाले, कॅन्सल, इज इक्वल टू टॅन ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ, याचा डेरिव्हेटिव्ह घेताना हा काय आला, ई रेज टू एक्स स्क्वेअर, इथे लिहिली बघा फॉर्म्युला, इंटू, परत त्याच्यामध्ये फंक्शन कोणतं आहे, एक्स स्क्वेअर, हे एक्स स्क्वेअर हे काय आहे, फंक्शन आहे, एक्स स्क्वेअर बघा, हे जे एक्स स्क्वेअर हे काय आहे, फंक्शन आहे, मग त्याचा आता डेरिव्हेटिव्ह घेणार। नेक्स्ट स्टेपमध्ये डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर आणि याचा डेरिव्हेटिव्ह पुढे येतो, याचा डेरिव्हेटिव्ह असतो तो टू एक्स, या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह। नेक्स्ट स्टेप ही स्टेप टॅन ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टू एक्स, आता फक्त यांची काय केली, रिअरेंजमेंट केली, हा टू एक्स स्टार्टिंगला घेतला, टू एक्स ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅनची टर्म नंतर लिहिले, टॅन ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर। त्याचा आन्सर ओके ओके, तोच एक्सरसाइज आहे आपला 1.1 क्वेश्चन 2 आणि प्रॉब्लेम नंबर आहे तो 16। फंक्शन काय आहे, वाय इज इक्वल टू लॉग बेस ई स्क्वेअर ऑफ लॉग एक्स। आता इथे एक प्रॉपर्टी वापरून आपण, किंवा एक रूल म्हणू आपण, चेंज ऑफ बेस काय आहे ती प्रॉपर्टी, लॉग ए टू बेस ई असेल इज इक्वल टू, तर हे आपण लिहू शकतो लॉग ए डिवायडेड बाय लॉग ई, ऑर जर तेच असेल लॉग एम बेस एन असेल तर इथे लिहू शकतो आपण लॉग एम डिवायडेड बाय लॉग एन। लक्षात ठेवा ही प्रॉपर्टी। इथे ती यूज केली, आता लॉग ऑफ हे फंक्शन लॉग एक्स डिवायडेड बाय हे सेकंड लॉग ई त्याचा स्क्वेअर, ही प्रॉपर्टी काय केली, यूज केली। आता पुढची स्टेप इज इक्वल टू लॉग ई स्क्वेअर, इथे लिहिताना तो काय होऊन जातो, टू लॉग ई, मागे एका प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी सांगितली होती
log m raised to n असेल तर ते आपण लिहू शकतो n काय म्हणजे तो कोएफिशिएंट होतो n into log m. तर हा जो 2 आहे इथे आला 2 into log ऑफ e. नेक्स्ट स्टेप मध्ये ही जी log e आहे log e त्या log e ची व्हॅल्यू आहे 1. log e is equal to 1. सो 2 into 1 हा की ज्याला 2 लिहिता नाही या फॉर्मेट मध्ये लिहिला 1 हाफ log ऑफ log x. आता डिफरेंशिएशन करायला सुरुवात केली डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to d by dx upon upon log of ते फंक्शन मांडून घेतलं 1 हाफ हा कसा एक कॉन्स्टंट तो आउटसाइड लागला 1 हाफ इथे log त्याचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर d by dx of log of x स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1 upon x. आता x च्या जागेवर इथे काय आला तो log x म्हणून हा होणार 1 upon log x into log x हे परत फंक्शन असल्यामुळे चेन रूलचा यूज करू आणि इथे घेणार d by dx of log x याचा डेरिव्हेटिव्ह जर मांडलं तो काय तो 1 upon x. ती जी टर्म मी ती रीअरेंज केली 1 upon 2 याचा जो डेरिव्हेटिव्ह होता कोणता होता तो x तो लिहिताना इथे लिहिला x into log x. हे फायनल आन्सर ओके. एक्सरसाइज 1.1 प्रॉब्लेम नंबर 17 काय फंक्शन दिलंय y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग x रेज टू पावर 2. तीन वेगवेगळे लॉग आहे फर्स्ट सेकंड थर्ड याला काय करतो आपण डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहिल्या स्टेप मध्ये ओनली dy by dx d by dx ऑफ ते फंक्शन एज इट इज. आता पहिल्या स्टेप मध्ये हा जो 2 होता हा पुढे घेतला लॉगरिथमची प्रॉपर्टी यूज केली 2 into log कोणती प्रॉपर्टी ती इथे लिहितोय log ऑफ m raised to n इज इक्वल टू n log m ही पहिली प्रॉपर्टी यूज केली तर इथून इथपर्यंत हा पोर्शन आला into आता डिफरेंशिएशन सुरुवात केली हे बघा डिफरेंशिएशन या स्टेप मध्ये किती लॉग आहे चेक करा 1 2 3 1 2 3. नेक्स्ट स्टेप या स्टेपला पहिला जो पार्ट आहे तो एज इट इज. आता ज्यास आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ ना हे जे 1 2 3 लॉग होते ना तर त्याचे आता किती राहिले बघा 2 लॉग राहिले म्हणजे इथे डेरिव्हेटिव्हची प्रॉपर्टी स्क्वेअर d बाय dx ऑफ log x इज इक्वल टू काय असतो तो 1 अपॉन x log हा निघून गेला ओनली काय राहिला x. तसे तर 1 2 3 तीन लॉग होते ना त्यातला हा एक लॉग निघून गेला आणि काय राहिलं लॉग ऑफ लॉग आहे बघा हा लॉग ऑफ लॉग आहे. पण हे फंक्शन असल्यामुळे परत याचाच काय घ्यावा लागतो आपल्याला डेरिव्हेटिव्ह. इथपर्यंत कम्प्लीट झालंय. आता पुढची स्टेप इज इक्वल टू 2 लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स सेम 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स सेम इन टू. आता हे जे दोन लॉग आहे यांचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर एक लॉग हा कमी होऊन जाईल म्हणजे काय राहिलं ओनली 1 अपॉन लॉग एक्स. पण हा लॉग एक्स फंक्शन असल्यामुळे परत एकदा याचं काय घेतोय आपण आता डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप ही स्टेप पहिला पार्ट एज इट इज 2 लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स इन टू 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स हे पण सेम 1 अपॉन लॉग हे पण सेम. आता हा जो लॉग एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स हा डेरिव्हेटिव्ह. आता हे फक्त अरेंजमेंट केली इथे न्यूमरेटरला काय काय आहे 2 लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स इथपर्यंत इन टू आता मल्टीप्लाय बाय 1 काही चेंज होणार नाही हे सर्व पार्ट हे डिनॉमिनेटरला काय काय आहे ते लॉग ऑफ लॉग एक्स नंतर लॉग एक्स आणि सिंगल एक्स. तर सिंगल एक्स हा एक नंबरला लिहिला हे बघा एक लॉग एक्स हा सेकंड नंबरला लागेल मल्टिप्लिकेशनचा लॉग एक्स आणि हा राहिलेला हा थर्ड नंबरला लिहिला 1 2 3 बघा हा एक्स लॉग एक्स आणि इन ब्रॅकेट लॉग ऑफ लॉग एक्स. इनक्लोज करूया ओके.
हे हे फाइनल आंसर। प्रॉब्लेम नंबर 18, लास्ट प्रॉब्लेम काय दिला आहे, लेट वाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर, आणि याचं काय करायचं आहे, डिफरन्शिएट, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स। सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर। आता इथे दोन फंक्शन आणि मध्ये काय आहे, मायनस साइन, तर इथे यूज केला एक रूल, कोणता, इफ y इज इक्वल टू u मायनस v देन dy बाय dx इज इक्वल टू du अपॉन dx मायनस dv अपॉन dx। बघा, या पहिल्याचा पण काय घेतला डेरिव्हेटिव्ह आणि सेकंडचा पण काय घेतला डेरिव्हेटिव्ह। नेक्स्ट स्टेप, त्या नेक्स्ट स्टेप मध्ये हा जो 2 आहे हा पुढे आला, लिहिताना काय लिहिला, 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ, इथे एक टर्म मिसिंग आहे, तिथे पाहिजे होतं साइन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस इथे परत 2 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू हे जे फंक्शन आहे, जसं इथे कॉस ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे तसं पहिल्या केसमध्ये साइन ऑफ एक्स स्क्वेअरचा इथे काय असणार, तो डेरिव्हेटिव्ह असणार आहे। नेक्स्ट स्टेप बघू आता आपण, नेक्स्ट स्टेप मध्ये, या स्टेप मध्ये 2 साइन ऑफ एक्स स्क्वेअर एज इट इज, साइन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर हे फंक्शन आहे, परत एकदा त्याचं काय घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह। सिमिलरली सेकंड पार्ट मध्ये मायनस 2 कॉस एक्स स्क्वेअर एज इट इज, आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह आहे तो मायनस साइन एक्स स्क्वेअर, परत एकदा एक्स स्क्वेअरचं हे डिफरन्सिएशन। नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x, मायनस मायनस बिकम प्लस 2 कॉस एक्स स्क्वेअर इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x। नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू, आता हा 2x इंटू 2 किती झाला तो 4x, पुढे 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर। आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघू आपण काय केलं त्यांनी, या स्टेप मध्ये इथे सुद्धा हा 2 इंटू 2x किती होतो, हा 4x, ऍक्च्युली फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म, मिडलला साइन कोणता आहे प्लस, हे जे मिडलला प्लस साइन आहे त्यातून हा 2 इंटू 2x 4x, आणि इकडचा पण 2 इंटू 2 4x हा काय घेतलेला आहे कॉमन। पुढे इन ब्रॅकेट हे फर्स्ट आणि हे सेकंड दोघांची जर ॲडिशन केली तर हा काय तो 2 टाइम्स 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर। पुढची स्टेप, इथे एक फॉर्म्युला यूज होतो, कोणता, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन 2 थीटा, मल्टीपल अँगलचा तो फॉर्म्युला। पण इथे जसा हा थीटा अँगल आहे त्याच्याऐवजी इथे अँगल कोणता असणार आहे, इथे अँगल आहे तो एक्स स्क्वेअर। बघा 2 साइन थीटाच्या जागी काय एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ थीटाच्या जागी काय एक्स स्क्वेअर, याचा जर हा फॉर्म्युला इथे यूज केला तर तो होणार आहे 4x as it is into sin of 2 थीटा म्हणजे काय x square। हे आहे त्याचं फायनल आन्सर। ओके okay।